महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने बुधवार को मीडिया से बात करते हुए भाजपा सरकार पर प्रहार किया है। वडेट्टीवार ने कहा कि देश का वातावरण भाजपा विरोधी है, ये सरकार जुमलेबाजी सरकार है, ऐसा लोगों को लग रहा है। आगे उन्होंने कहा कि पंत प्रधान नरेंद्र मोदी के भाषण की ओर चुनाव आयोग का ध्यान नहीं, वे चुप बैठे हैं। या देशातील एकूणच वातावरण नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे। आता लोकांना मोदी सरकार हे जुमलेबाज सरकार आहे आता पटलेलं आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये मोदींचा विरोध होताना तुम्हाला दिसतो आहे। जबरदस्तीनं माणसं आणून बसवली जातात, पण माणसं ना टाळ्या वाजवतात ना भाषणाला रिस्पॉन्स देतात। ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणासाठी भाषणं केली जात आहेत आणि अत्यंत निकालस आणि खोटं भाषण लोकांमध्ये लोकांच्या पुढे मांडली जात आहे, म्हणजे एखाद्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणाची भाषणं करावी तर या देशातील निवडणूक आयोग हा निपक्ष काम करतो का, हा खरा प्रश्न आता लोकांच्या पुढे आलेला आहे। कांग्रेस नेता विशाल पाटिल पर पूछे गए सवाल का जवाब देते हुए वडेट्टीवार ने कहा कि इस बारे में जानकारी नहीं है, इस बात की जानकारी लेकर प्रतिक्रिया दूंगा। नहीं, माला माहित नहीं, मैं प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करूं यावर बोले। शिखर बैंक घोटाला पर बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि इस बारे में खुद पंतप्रधान ने कहा था, फिर भी युति हुई। नहीं, शिखर बैंक घोटाळ्याच्या संदर्भात जी क्लीन चीट होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस केलं होतं, परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते। काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही, खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती। त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलंय 77,000 कोटीची घोटाळा। आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचं मोहीम जर भाजपाची असेल, भाई भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं पर अपने साथ लिए बगैर छोडूंगा नहीं असं त्यांना म्हणायचं होतं। आणि यामध्ये काही तथ्य होतं की नव्हतं हा सरकारचा विषय होता, कारण मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आमचं सरकार होतं तपासून ही केली होती त्यावेळेस त्याच्या विरुद्ध आत्ताचं सरकार जे आहे ते अपीलमध्ये गेलेलं होतं, त्याची रिचौकशी सुरू केलेली होती, रिओपन केली होती केस। म्हणून जबरदस्तीनं धमकावणं, ईडी CBI ह्याचा वापर करणं हा रोजचा धंदा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे। अमरावती के बच्चू कड़ू मामले पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि इस राज्य में कानून है या नहीं ये समझ नहीं आ रहा है, कानून सभी के लिए समान रूप में होना चाहिए। म्हणजे कायद्याचं राज्य आहे का, एखाद्या वाला पक्षाला पहिल्यांदा परवानगी द्यायची? इथे निवडणुकीमध्ये सत्ता विरोधी हा समान असतात, जो पहिले तो पहिले, ज्यांनी पहिल्यांदा पहिले परवानगी मागितली असेल किंवा दिली असेल तर ती बदलण्याचा अधिकारच नाही। ही तर तानाशाही आहे, ही तर हुकुमशाही आहे, ही मस्ती आहे सत्तेची, आणि सत्तेच्या मस्तीला साथ देणारे ज्या सगळ्या एजन्सी आहेत किंवा अधिकारी आहेत हे ध्यानात ठेवलं पाहिजेत। आज दिवस त्यांचं आहे, उद्या आमचं आलं की त्याला तुम्हालाही त्या पद्धतीनं दाखवता येईल। या ही मस्ती आणि अशा पद्धतीचं वागणं बरोबर नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।